आका ठाणे कोविड हॉस्पिटलचं आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते याचं लोकार्पण झालेलं आहे. 1024 बेडचं हे अत्याधुनिक असं हॉस्पिटल कोविडसाठी अवघ्या 24 दिवसामध्ये उभं राहिलेलं आहे. यामध्ये अर्ध नॉन ऑक्सिजन आहे, 500 बेड ऑक्सिजनचे आहेत, त्याचबरोबर ICU चे 76 बेड आहेत, डायलिसिसचे 14 बेड आहेत, एक्सरे आहे,
ट्राय एरिया आहे, त्याचबरोबर लॅब आहे, अतिशय अत्याधुनिक सगळ्या सोयीसुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत। आवश्यकतेनुसार या ठिकाणी 300 बेड अतिरिक्त वाढवू शकतो अशा प्रकारची देखील कॅपॅसिटी ठेवलेली आहे। आणि म्हणून हे तात्पुरतं हॉस्पिटल कोविडसाठी इथे उभं राहिले, परंतु पाहिल्यानंतर 24 दिवसामध्ये ICU सकट एवढं मोठं सोयीसुविधांनी युक्त असलेलं हॉस्पिटल लोकांच्या सेवेसाठी, ठाणेकरांच्या सेवेसाठी आज रुजू झालेलं आहे। ठाणेकरांना याची आवश्यकता लागू नये अशा प्रकारची अपेक्षाही व्यक्त करतो, परंतु बेड मिळाला नाही अशा प्रकारची कुठली तक्रार या ठिकाणी राहू नये म्हणून ही व्यवस्था केलेली आहे। खासगी हॉस्पिटलमध्ये जास्त बिल आकारले जातात, त्यामुळे ह्या हॉस्पिटलचं कशा असणार सुविधा लोकांसाठी? हे सगळं मोफत हॉस्पिटल आहे, या सर्व सोयीसुविधा या ठिकाणी विनामूल्य दिल्या जाणार आहेत। या ठिकाणी अतिशय आधुनिक पद्धतीचं, ज्याला ऑक्सिजनची आवश्यकता आहे त्याला ऑक्सिजन हा बेड मिळेल, ज्याला ऑक्सिजनची आवश्यकता नाही, असिम्प्टोमॅटिक पेशंट आहेत त्यांना व्यवस्था आहे, जे क्रिटिकल जर पेशंट असतील त्यांना देखील या ठिकाणी ICU व्यवस्था आहे। त्याचबरोबर कोविड पॉझिटिव्ह असलेले पेशंट इथे दाखल झाल्यानंतर ज्यांना डायलिसिसची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी डायलिसिस मशीनची देखील व्यवस्था केलेली आहे, एक्सरेची व्यवस्था आहे, लॅब आहे, सगळं आहे। या इथे पेशंट आल्यानंतर तो चांगला पूर्ण बरा होऊन स्वतःच्या पायावर चालून जावा अशा प्रकारची व्यवस्था इथे आहे। डॉक्टरांची टीम फार कमी आहे, डॉक्टरांची व्यवस्था देखील आपण अनेक लोकांचं सहकार्य घेऊन मॅन पॉवर त्याच्यामध्ये इंटेन्सिव्हिस्ट असतील, फिजिशियन असतील, MBBS आहेत, BAMS, BHMS, BUMS, जे जे डॉक्टरची आवश्यकता आहे, स्टाफ नर्सेसची आवश्यकता आहे, ही सगळी मॅनपॉवर महापालिका, त्याचबरोबर राज्य शासन, त्याचबरोबर IMA असेल, इतर आपल्या ज्या डॉक्टरांच्या खाजगी संस्था आहेत त्यांना देखील विनंती केलेली आहे आणि त्यांनी सगळ्यांनीच सहकार्याचा हात पुढे केलेला आहे। सर, एक चांगली सकारात्मक बातमी समोर येते का, ठाणेकर जे 10 दिवसाने डबलिंग व्हायचे रुग्ण होते, आता 20 दिवसावर गेले, एक सकारात्मक बाजू समोर येते। आज आपण ठाणे शहराचा डबलिंग रेट जर एक्झॅक्टली सांगायचा तर आज रोजी 23 दिवसाचा आहे। एक 10-15 दिवस अगोदर जर बघितलं आपला डबलिंग रेट 10 होता, आपण मोठ्या प्रमाणावर युद्ध पातळीवर फीवर स्क्रीनिंग, कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग आणि इतर गोष्टीचा खूप उपाययोजना केला, त्यामुळे आपण कुठेतरी कंट्रोल करायला काही अंशी यशस्वी झालो। तर आमची डबलिंग रेट आता 23 दिवसापर्यंत गेलेली आहे। वीकली जर ग्रोथ रेट बघितली, वीकली ग्रोथ रेट 7-8% अगोदर होत होती, ते आता 3-3.5% दरम्यानपर्यंत आली आहे। याचे मूलभूत कारण आपण स्लम एरिया किंवा आपला दाट वस्तीचे एरिया, त्यामध्ये फीवर स्क्रीनिंग मोठ्या प्रमाणावर करतो आणि जो फीवर सदृश्य लोक आहेत त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवतो, आर्सेनिक गोळीच्या इम्युनिटी बूस्टरच्या वाटपाचे आहे, त्याच्या कॉन्ट्रॅक्ट टेस्टिंगचे आहे, असे भरपूर उपाययोजना आपण ठाणे शहरासाठी केलेले असल्यामुळे आपली डबलिंग रेट 23 पर्यंत जरी गेली तरी भविष्यात आपला हे निश्चितपणे 1-4-8 दिवसामध्ये आपण 30 पर्यंत घेऊन जाण्याचे आपला या ठिकाणी प्रयत्न आहे। ज्या ठिकाणी रुग्ण वाढतात अशा परिसराचं काय करणार हायरिक्समध्ये? नाही, आता रुग्ण वाढण्याचे कारण भरपूर आहे, आपल्यालाही माहीत आहे की लॉकडाऊन पूर्णपणे शिथिल करण्यात आला, आता लोकांची आवागमन पूर्णपणे सुरू झालेली, इव्हन अगोदर रोडवर कोणीतरी व्हेकल दिसत नव्हते, आता तुम्हाला जाम दिसतो त्या ठिकाणी। आता अशा परिस्थितीमध्ये जेव्हा जनजीवन सामान्य झाला आणि इकडचे करीब 10,000 जास्त लोक मुंबईला जाणे येणे करतात, तर निश्चितपणे जर आपण बघितला 20-25% रुग्ण असेच आहे की जे एसेन्शियल सर्व्हिसेससाठी जातात आणि ते आणि पुढचे त्याचे हायरिस्क कॉन्टॅक्ट आहे। तरीसुद्धा काळजी घेण्यासाठी आपण ज्या ज्या ठिकाणी रुग्ण येते त्या ठिकाणी आपण त्यांची कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग करून त्यांची तपासणी करतो, किमान पुढे वाढू नये असं सारख्या मोठ्या प्रमाणावर ICU घेऊन लोकांना आपण सूचनाही देतो। याचा एक शेवटचा उपाय म्हणून जर सांगायचं असेल तर प्रत्येक माणसाला थोडा स्वतःची काळजी घेणे अत्यावश्यकच आहे। स्वतः जर बाहेर निघू नये, निघणे आवश्यक असेल मास्कचा वापर करावा आणि सोशल डिस्टन्सचा वापर करावा। प्रत्येक माणसाने जर काळजी घेतली तर निश्चितपणे रुग्णाचं प्रमाण अजून कमी होईल। असं आहे की अचानक आलेल्या संकटाला सामोरे जाताना सगळ्यांनी हातात हात घालून चालायला लागतं, मला कौतुक करावं असं वाटतं। आमचं तर कामच आहे, आमची माझी असो नाही तर पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची, आमची जबाबदारीच आहे, महापौर असतील, नगरसेवक असतील, आमची सगळ्यांची जबाबदारी। पण समाजामध्ये काम करणारे जे व्यापारी वर्ग आहे किंवा जे समाजसेवक आहे
ते हिरिरीने याच्यात सहभागी होत आहेत हे कौतुकास्पद. संकट मोठं आहे, संकट कधी जाईल हे सांगता येत नाही. असं असताना अंधारात चाचपडत असताना दिशा शोधण्याचं काम सगळेच जण करत आहे. आज महाराष्ट्रात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या सर्व सोयींनी उपयुक्त अशा हॉस्पिटलचं उद्घाटन झालेलं आहे. ह्याची सगळ्यांना गरज लागू नये अशी मी मनापासून प्रार्थना. मुंबऱ्यामध्ये आम्ही 1600 बेडचं आणि 1700 बेडचं हॉस्पिटल तयार करतो, त्याचं काम सुरू आहे.